हाय डियर स्टूडेंट्स, आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण बघणार आहोत लिनियर डिफरेंशियल इक्वेशन। सो लिनियर डिफरेंशियल इक्वेशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये तुमचा जो डिपेंडेंट व्हेरिएबल आहे आणि डेरिव्हेटिव्ह यांची जी डिग्री असते ती डिग्री काय असते, एकच असते। म्हणजेच थोडक्यात जो तुम्हाला दिलेला डिफरेंशियल इक्वेशन आहे तो काय असतो, फर्स्ट डिग्री मध्ये असतो। तर अशा डिफरेंशियल इक्वेशनला आपण काय म्हणतो, लिनियर डिफरेंशियल इक्वेशन। ओके, सो फॉर एक्झाम्पल इथे एक डिफरेंशियल इक्वेशन आहे बघा। सो डीवाय बाय डीएक्स प्लस साईन एक्स इंटू वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर। सो याच्यामध्ये जो तुमचा डेरिव्हेटिव्ह आहे या डेरिव्हेटिव्हची डिग्री सुद्धा 1 आहे, आणि जो डिपेंडेंट व्हेरिएबल आहे वाय त्याची सुद्धा डिग्री काय आहे, 1 आहे। ओके, सो सच अ डिफरेंशियल इक्वेशन इज कॉल्ड ऍज लिनियर डिफरेंशियल इक्वेशन। ओके, सो त्याचा स्टँडर्ड फॉर्म आहे, द लिनियर डिफरेंशियल इक्वेशन इज ऑफ द फॉर्म डी वाय बाय डी एक्स प्लस पी इंटू वाय इज इक्वल टू क्यू, वेअर पी अँड क्यू आर व्हॉट कॉन्स्टंट किंवा फंक्शन ऑफ एक्स असतात। म्हणजे तुम्हाला कोणताही लिनियर डिफरेंशियल इक्वेशन दिला तर तो तुम्ही ह्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू शकता। त्याचप्रमाणे हा झाला लिनियर डिफरेंशियल इक्वेशन। त्याचप्रमाणे आणखी एक फॉर्म आहे लिनियर डिफरेंशियल इक्वेशनचा, इट इज व्हॉट डीएक्स अपॉन डी वाय प्लस पी इंटू एक्स इज इक्वल टू क्यू। ओके, सो वेअर पी अँड क्यू आर कॉन्स्टंट ऑर फंक्शन्स ऑफ वाय ओनली। सो दिस इज अगेन व्हॉट लिनियर डिफरेंशियल इक्वेशन। हा पण काय आहे, लिनियर डिफरेंशियल इक्वेशन आहे। ओके, सो इथं काय व्हेरिएबल काय घेतलाय, वाय डिपेंडेंट व्हेरिएबल आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल एक्स। सो इथं काय घेतलंय, डिपेंडेंट व्हेरिएबल एक्स घेतलंय आणि इंडिपेंडेंट व्हेरिएबल वाय। तर अशा डिफरेंशियल इक्वेशन मध्ये आपल्याला सुरुवातीला काय काढावं लागेल, इंटिग्रेटिंग फॅक्टर। सो इंटिग्रेटिंग फॅक्टर इज नथिंग बट इट इज ऑब्टेन्ड बाय युझिंग दिस फॉर्म्युला ई रेज टू इंटिग्रेशन। जो काही इथं पी हा फंक्शन आहे तो विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेशन करायचं, सो त्याला काय म्हणतो आपण, इंटिग्रेटिंग फॅक्टर। जर का तुमचं दिलेला डिफरेन्शियल इक्वेशन डी एक्स अपॉन डी वाय प्लस पी इंटू एक्स इज इक्वल टू क्यू या फॉर्म मध्ये असेल, तर त्या डिफरेन्शियल इक्वेशन साठी, लिनियर डिफरेन्शियल इक्वेशन साठी इंटिग्रेटिंग फॅक्टर काय येईल, ई रेज टू इंटिग्रेशन पी डी वाय। ओके, सो अशा टाईपची जर का डिफरेंशियल इक्वेशन तुम्हाला दिलेले असतील तर त्याचं सोल्युशन काय येईल बघा। सो फर्स्ट फॉर्मचा जो डिफरेंशियल इक्वेशन आहे त्याचं सोल्युशन आपण काय घेऊ शकतो, इट सोल्युशन इज गिवन बाय युझिंग दिस फॉर्म्युला। व्हॉट इज दॅट, इंटिग्रेशन फॅक्टर वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर ह्याचा इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस सी। सेकंड टाईपचा जर का तुमचं इंटिग्रेशन असेल, डिफरन्शियल इक्वेशन असेल, तर त्याचा सोल्युशन कसं घेतो आपण, एक्स इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर, इंटिग्रेट दिस विथ रिस्पेक्ट टू वाय। ओके, सो नाउ विल गो फॉर एक्झाम्पल। राईट ऑन एक्झाम्पल फर्स्ट, ऑब्जेक्टिव्ह मध्ये तुम्हाला फक्त इंटिग्रेटिंग फॅक्टर सुद्धा विचारू शकतात। सो हा पॉइंट महत्वाचा आहे डिफरेंशियल इक्वेशन मधला। राईट ऑन एक्झाम्पल फर्स्ट, फाइंड इंटिग्रेटिंग फॅक्टर, फाइंड इंटिग्रेटिंग फॅक्टर ऑफ डिफरेंशियल इक्वेशन dy by dx plus y into tan x is equal to cos square x। ओके, सो सुरुवातीला आपण डिफरेंशियल इक्वेशन लिहून घेऊया दिलेला। कन्सिडर द डिफरेंशियल इक्वेशन dy by dx plus y tan x is equal to cos square x। सो हा डिफरेंशियल इक्वेशन मी सुरुवातीला तुमच्या लक्षात येण्यासाठी
हाँ कंपेयर कर तो dy बाय dx प्लस p इनटू y इज इक्वल टू q. सो इथे p ची व्हॅल्यू काय येईल बघा. येस कंपेयर दिस विथ द अबव डिफरेंशियल इक्वेशन. सो p इज नथिंग बट व्हॉट टॅन एक्स अँड q. q म्हणजे काय असतो, राईट हँड साइड फंक्शन. सो इट इज व्हॉट कॉस स्क्वेअर एक्स. ओके सो आता इंटिग्रेटिंग फॅक्टर, इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्मुला काय. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज नथिंग बट ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स. ओके सो हा काय आला, ई रेस टू पी ची व्हॅल्यू काय बघा, इट इज टॅन एक्स इंटू डी एक्स. सो व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स, इट इज व्हॉट लॉग ऑफ मॉड सेक एक्स प्लस सी. सो हा ई रेस टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स इज नथिंग बट सिंपली व्हॉट, इट इज एफ ऑफ एक्स. सो इथं काही इंटिग्रेशन कॉन्स्टंट घ्यायची गरज नाही. सो इथं काय घेतलं, ई रेस टू लॉग ऑफ मॉड सेक एक्स. सो मॉड सेक एक्स कधी कधी घेतला तर चालेल. येस आय विल राईट सिंपली इट इज व्हॉट ई रेस टू लॉग सेक एक्स. सो वी नो दॅट व्हॉट ई रेस टू लॉग ऑफ एफ ऑफ एक्स इज नथिंग बट ओनली एफ ऑफ एक्स. सो बाय यूजिंग दिस इंटिग्रेटिंग फॅक्टर फॉर अबाउट डिफरेंशियल इक्वेशन, हा ई रेस टू लॉग आतमध्ये जो काय फंक्शन असेल तो फंक्शन इथं ऍज इट इज येईल. सो इंटिग्रेशन फॅक्टर काय आला, सेक एक्स. सो देअरफोर द इंटिग्रेटिंग फॅक्टर फॉर अबाउट डिफरेंशियल इक्वेशन इज व्हॉट, सेक एक्स. सो अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये ऑब्जेक्टिव्हच्या स्वरूपात विचारू शकतात. ओके सो नाउ आय विल गो फॉर नेक्स्ट एक्झाम्पल. राईट ऑन एक्झाम्पल सेकंड. सॉल्व द फॉलोइंग, सॉल्व द फॉलोइंग डिफरेंशियल इक्वेशन. सो एग्जाम्पल फर्स्ट, एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स मायनस फाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. तर आता हे लिनियर आहे का नाही हे कसं ओळखणार बघा. अगोदर मी दिलेलं डिफरेन्शियल इक्वेशन लिहून घेतो. कन्सिडर द डिफरेन्शियल इक्वेशन एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स मायनस वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. राईट ऑन दिस एज वन. सो ह्याच्यामध्ये जो डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे त्याची डिग्री किती आहे बघा, इट इज वन. आणि जो वाय दिलेला आहे डिपेंडंट व्हेरिएबल त्याची डिग्री किती आहे, वन. सो देअरफोर दिस इज व्हॉट इन द लिनियर फॉर्म. पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण हे एक्झाम्पलला काय करू, रिराईट करूया. सो होल इक्वेशनला मी एक्स ने डिवाइड करतो, म्हणजे डीवाय बाय डी एक्सचं कोएफिशिएंट काय घ्यायचं तुम्हाला, इट इज वन. ओके सो डिवाइड अबव वाय, डिवाइड अबव इक्वेशन बाय एक्स. सो काय भेटेल, डीवाय बाय डी एक्स मायनस वाय अपॉन एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर अपॉन एक्स. सो एक्स स्क्वेअर अपॉन एक्स इज व्हॉट, एक्स. सो कम्पेअर विथ स्टँडर्ड डिफरेन्शियल इक्वेशन. सो पी ची व्हॅल्यू काय येते बघा, मी इथं परत एकदा लिहितो. स्टँडर्ड फॉर्म इज व्हॉट, dy by dx plus p into y is equal to q. Okay, so therefore it becomes what, p is equal to minus 1 upon x, q is equal to x. Yes, so p is equal to minus 1 upon x, q is equal to x. सुरुवातीला आपण इंटिग्रेटिंग फॅक्टर काढूया. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर राईट डाउन दिस डिफरेंशियल इक्वेशन एज टू. सो इंटिग्रेटिंग फॅक्टरचा फॉर्म्युला काय, ई रेज टू इंटिग्रेशन पी डी एक्स. सो व्हॉट इज अवर पी, अवर पी इज नथिंग बट मायनस वन अपॉन एक्स इंटू डी एक्स. सो व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स, इट इज लॉग एक्स. ओके सो हा बाय युझिंग लॉग लॉगरिथमिक रूल, इट इज व्हॉट, ई रेज टू मायनस लॉग एक्स कॅन बी रिटर्न एज व्हॉट, लॉग ऑफ एक्स रेज टू मायनस वन. म्हणजेच
हा डिफरेंशियल इक्वेशन येस सो हा डिफरेंशियल इक्वेशन कसं लिहिता येईल बघा आपल्याला. ओके सो इंटिग्रेटिंग फैक्टर इज इक्वल टू काय भेटेल ई रेस टू लॉग ऑफ वन अपॉन एक्स. सो दिस ई रेस टू एंड लॉग विल गेट कैंसल. इंटिग्रेटिंग फैक्टर इज इक्वल टू काय भेटेल तुम्हाला वन अपॉन एक्स. ओके सो इंटिग्रेटिंग फैक्टर फॉर डिफरेंशियल इक्वेशन टू इज वॉट वन अपॉन एक्स. सो देयरफॉर सोल्यूशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन नंबर टू इज गिवन बाय व्हाट इज द फॉर्मुला. फॉर्मुला हा आहे लक्षात ठेवा वाय इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ क्यू इंटू इंटिग्रेटिंग फॅक्टर इंटू डी एक्स प्लस सी. सो व्हाट इज इंटिग्रेटिंग फॅक्टर इट इज वन अपॉन एक्स क्यू. क्यू ची व्हॅल्यू काय बघा क्यू इज नथिंग बट हिअर क्यू इज वॉट x into integrating factor is 1 upon x into dx plus c. Okay. So, हाँ काय होईल y upon x is x upon x get cancel. It is what integration of 1 dx plus c. So, therefore, y upon x integration of 1 is what? It is x plus c. सो हे सिम्प्लिफाय केल्यानंतर हा एक्स तिकडे शिफ्ट करा म्हणजे तुम्हाला काय भेटेल वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस सी इंटू एक्स. सो विच इज रिक्वायर्ड सोल्युशन विच इज रिक्वायर्ड सोल्युशन फॉर गिवन डिफरन्शियल इक्वेशन. तो अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता जर का दिलेला डिफरन्शियल इक्वेशन हा लिनियर असेल तर त्याला काय करू शकता या मेथडनं तुम्ही ते एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. ओके सो नाउ विल गो फॉर नेक्स्ट एक्झाम्पल. राईट डाऊन डी वाय बाय डी एक्स प्लस वाय इन टू कॉट एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. सो अगोदर आपण दिलेले डिफरेंशियल इक्वेशन लिहूया. कन्सिडर the given differential equation. So it is what dy by dx plus y into cot x is equal to cos x. So it is in standard form. So त्यामुळे आपण directly इथे p ची value घेऊया. p is nothing but what it is cot x and q is what cos x. So in this case integrating factor is equal to e raised to integration p dx. म्हणजेच काय भेटेल ई रेस टू इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स इंटू डी एक्स. सो व्हाट इज द इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स इट इज लॉग ऑफ साइन एक्स. सो हियर लॉग अँड एक्सपोनेन्शियल गेट कॅन्सल. सो इंटिग्रेटिंग फॅक्टर काय भेटेल तुम्हाला साइन एक्स. ओके सो नाउ सोल्यूशन ऑफ डिफरेंशियल इक्वेशन वन is given by it is what y into integrating factor is equal to q into integrating factor plus c. So what is integrating factor? It is sin x is equal to q. q manje kay? It is what cos x and integrating factor kay? Sin x dx plus c. आता कॉस एक्स इंटू साइन एक्स इंटिग्रेशन कसं काढता येईल बाय युझिंग ट्रिग्नोमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन. वी नो दॅट फॉर्म्युला आपल्याला माहित आहे साइन टू एक्स इज नथिंग बट व्हॉट टू साइन एक्स इंटू कॉस एक्स. ओके सो बाय युझिंग दिस साइन टू एक्स इज इक्वल टू टू साइन एक्स इंटू कॉस एक्स
कॉस एक्स इंटू साइन एक्स ची वैल्यू काय येईल म्हणजे साइन एक्स इंटू कॉस एक्स इज नथिंग बट साइन टू एक्स अपॉन टू. ओके सो देअरफॉर वी कॅन राईट दिस डिफरन्शियल इक्वेशन, इट्स सोल्यूशन इज वाय इन टू साइन एक्स इज इक्वल टू साइन टू एक्स अपॉन टू डी एक्स प्लस सी. सो वॉट इज द इंटिग्रेशन ऑफ साइन टू एक्स, इट इज वॉट मायनस कॉस टू एक्स अपॉन टू आणि ऑलरेडी इथं टू आहे सो इट विल बी फोर प्लस सी. हा इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा हा घेताना कॉन्स्टंट सी वन म्हणून घ्या, हा क्रॉस मल्टिप्लाय करूया फोर, तर आपल्याला काय भेटेल फोर वाय साइन एक्स इज इक्वल टू मायनस कॉस टू एक्स प्लस फोर सी वन. आता हा फोर सी वन कॉन्स्टंट मुद्दा म्हणून घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला जो मॉडिफाईड कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट आपल्याला सी म्हणून लिहिता येईल. ओके सो हियर काय येईल बघा, इथं फोर वाय साइन एक्स हा मायनस कॉस एक्स लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करूया, कॉस टू एक्स इज इक्वल टू फोर सी वन जो कॉन्स्टंट आहे त्याच्या ठिकाणी आपण हा सी हा कॉन्स्टंट घेऊ शकतो. सो त्यामुळे इथं आपण काय घेतलेला आहे, सुरुवातीला कॉन्स्टंट घेताना सी वन घेतलेला जेणेकरून तुम्हाला नंतर न तो काय लिहिता येईल सिम्पल कॉन्स्टंट सी. सो इन दिस वे द सोल्युशन फॉर गिवन डिफरन्शियल इक्वेशन इज वॉट, इट इज फोर इन टू वाय साइन एक्स प्लस cos 2x is equal to c. So this is what required solution for given differential equation. Okay. Consider the next example. 1 plus x square into dy by dx plus y is equal to e raised to tan inverse x. Okay. So this is the example number third. So in solution, consider the given differential equation. So अगोदर दिलेलं differential equation लिहून घ्या. So it is what 1 plus x square into dy by dx plus y is equal to e raised to tan inverse x. आता इथे dy by dx चा coefficient काय 1 plus x square. So अगोदर तो divide करून घेऊया throughout. So divide above by 1 plus x square. सो काय येईल बघा, डिफरन्शियल इक्वेशन dy बाय dx प्लस y अपॉन 1 प्लस x स्क्वेअर इज इक्वल टू e रेस टू टॅन इनवर्स x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. सो राईट ऑन दिस इक्वेशन एज 1 अँड दिस इक्वेशन एज 2. सो p ची व्हॅल्यू काय आहे तर बघा, कॅपिटल p इज 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर अँड q इज व्हॉट e रेस टू टॅन इनवर्स x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. येस सो आपण अगोदर इंटिग्रेटिंग फॅक्टर काढून घेऊ. इंटिग्रेटिंग फॅक्टर इज नथिंग बट इंटिग्रेशन ऑफ पी डी एक्स. सो व्हॉट इज द पी, पी इज नथिंग बट 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इन टू डी एक्स. सो एज अ इंटिग्रेशन काय आला, इट इज व्हॉट टॅन इनवर्स ऑफ एक्स. सो देअरफॉर इंटिग्रेटिंग फॅक्टर इज इक्वल टू tan inverse of x. So differential equation 2 hai, tyacha solution kay yel, solution of differential equation 2 is given by, it is what y into integrating factor is equal to q, integration of q into integrating factor plus c. सो व्हॉट इज इंटिग्रेटिंग फॅक्टर हियर, इट इज टॅन इनवर्स एक्स तो इथं पुटअप केला. त्यानंतर क्यू, क्यू ची व्हॅल्यू काय बघा, ई रेस टू टॅन इनवर्स एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर ही क्यू ची व्हॅल्यू आहे आणि इंटिग्रेटिंग फॅक्टर काय बघा, सो इथे इंटिग्रेटिंग फॅक्टर काय यायला पाहिजे होतं, ई रेस टू इंटिग्रेशन पी डी एक्स. ओके सो त्यामुळे इथे आपला इंटिग्रेटिंग फॅक्टर काय होईल, ई रेस टू टॅन इनवर्स एक्स होईल. इथे थोडं करेक्शन करा. ओके सो इट इज व्हॉट वाय इन टू ई रेस टू टॅन इनवर्स एक्स इन टू इंटिग्रेशन ऑफ
e raised to tan inverse x upon 1 plus x square into again it is what? E raised to tan inverse x dx plus c. So simply हा डिवाइड कसं लिहिता येईल आपल्याला वाय इन टू ई रेस टू टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू ई रेस टू टॅन इनवर्स एक्स चा ब्रॅकेट ई रेस टू टॅन इनवर्स एक्स इन टू ई रेस टू टॅन इनवर्स एक्स इट इज वॉट ई रेस टू टॅन इनवर्स एक्स ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर इन टू डी एक्स. सो it is nothing but what e raised to x into e raised to x, it is e raised to 2 tan inverse x upon 1 plus x square into dx. okay, so आता आपण right hand side चे जे integration आहे ते substitution करून solve करूया. so इथे substitution काय करता येईल बघा आपल्याला put tan inverse x is equal to t. So 1 upon 1 plus x square into dx is equal to what? Dt. So therefore the above differential equation becomes above solution becomes Kyle e raised to tan inverse x is equal to e raised to 2 t and 1 plus 1 upon 1 plus x square into dx value Kyle dt. So hence its solution is e raised to tan inverse x म्हणजे y into e raised to tan inverse x is equal to असे इंटिग्रेशन काय आला e raised to 2t upon 2 plus c. सो इथे मी कॉन्स्टंट काय घेतो c1 घेतो. सो हा 2 इकडे मल्टीप्लाय करूया आपण. सो हा काय 2y e raised to tan inverse x is equal to इथे t ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करूया. सो इट इज व्हाट e raised to 2 tan inverse x plus 2c1. सो 2c1 च्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता इंटिग्रेशन कॉन्स्टंट c पुट अप करू शकता. सो इट बिकम्स व्हाट 2y e रेज टू टॅन इनवर्स x इज इक्वल टू e रेज टू 2 टॅन इनवर्स x प्लस c. सो व्हिच इज व्हाट रिक्वायर्ड सोल्यूशन ऑफ गिवन डिफरेंशियल इक्वेशन.